ट्रॉफीसिएशन चला परंतु तोच उल्लेख केला मला वाटतं संदीप आज पुलात्पूर्वांना आलेत म्हणूनच पाऊस पाऊस मात्र नक्कीच इकडे परसत नाहीये कारण त्यांनी सांगितलं की आमच्या खेळाडूला कुठल्याही प्रकारची दुखापत इजा होऊ देऊ नये म्हणूनच की काय वरून देवता हा मात्र प्रसन्न वदनी नक्कीच आज थांबला आहे मागच्या बाजूला वरुण देवता झुलेलाल टेम्पल आहे फार छान आकर्षक टेम्पल आहे जरूर एकदा आपण भेट द्या आणि त्याच्या अगदी उजव्या बाजूला श्रीगणेश टेम्पल आहे त्याचं आर्किटेक्ट फॉर्मेट आपण जरूर बघा ज्या शिल्पकारानं ती रचना साकारली आहे अप्रतिम खरं तर नवी मुंबईमध्ये असे बरेचसे मंदिर आहेत अमित सर जिथे जावं आणि प्रसन्न वाटावं डिप्रेशन असेल ना त्यांनी जरूर भगवंताचरणी जरूर प्रार्थना करावी तिथे मंदिरात जावं थोडस बसावं थोडं रिलॅक्स वाटेल जरूर पहिलाच बॉव इथे पंचांचा जरूर आमच्याकडे इशारा येणार बाय रन फो कन्सिडे गती चांगली होती परंतु रक्षकांना केली चूक चुकीचा भूर्दंड धावा मिळालाय चारण धावसंख्येला झाली सुरुवात बायच्या स्वरूपात का होईना परंतु धावसंख्येचा जा झालाय इवन इन श्री गणेशा बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते तामसडे सलामीचे पहिले दोन फलंदाज विकी आणि सचिन स्ट्रायकर विकी ओ या यावेळेला पाहतोय लाईन जरूर मिस करतोय तो गोलंदाज गती चांगली आहे फॉलो थ्रू फार छान आहे ॲज अ बॉल म्हणून तुमच्याकडे जे काही हवं आहे जर आपण चर्चा करूया तत्पूर्वी बोर्डचा विचार केला तर धावसंख्या झाली ती पाच एक चेंडू झालाय ओ फटका चांगला आहे आणि यावेळेला आपण पाहतोय अप्रतिम क्वालिटी बॅटिंग बाय मिस्टर विकी शुभनून गिलची आम्हाला आठवण आली बॅकफुट वरने या, या बॉलला फुल केलाय ज्याला आपण बोलतो शॉर्ट आम फुल आणि शॉर्ट आम फुल करत असताना या बॉल मध्ये धावसंख्या मिळाली ती चार आणि रिमझिम पावसाळा आहे ती सुरुवात हो इथे फ्रॉम द रिच दिस इज बॉल एक ना धावसंख्या वाढणार पोहोचणार ती दहावर इथे मला वाटतंय संधी होती की काय परंतु इथेही बॉलला मिस करत असताना आपण पाहतोय प्रयत्न तर होतोय विकीचा परंतु विकीच्या बॅट ऑन बॉलमध्ये तितकासा संपर्क होत नाहीये थोडस डिव्हिएशन न मिस करतोय बीट करतोय टर्न न बीट करतोय बाउन्स न बीट करतोय गोलंदाज शुभ या षटकामध्ये यावेळेला संधी होती फुलटोस बॉल होता पिक करत असताना बॉलला मात्र नक्कीच आपण पाहतोय थोडस हवेमध्ये स्विंग झाला की काय असंच किंबवून आम्हाला प्रतिबिंबित झालं पण जरूर आमच्याकडे इशारा करतील बायचा आणि बायच्या इशारा धावसंख्या आपल्याला दोन वाढत असताना पाहायला मिळणार ती पोहोचणार बारा या अंक गणितावर ट्वेल्व फन डुरिंग फर्स्ट ओव्हर आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील या षटकामधील उर्वरित फक्त दोन चार चेंडूंचा खेळ झालाय आणि चार चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे ती बारा इथे ही आउट साइड वाईट यॉक बॉल लूरफुल टू स्वतः पिक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॉल मध्ये पुन्हा एकदा कनेक्शन संपर्क नाही आणि बायचा पुन्हा एकदा इशारा आलाय पाच चेंडू झाले पाच चेंडू मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीयेत तेरा पाच ला तेरा खेळाडू आता ऑब्झर्वेशन थोडस करावं लागेल बऱ्याचशा मॅचेस आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं लाईव्ह आपण कव्हरेज पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जिथे आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट हा वाईट बॉल आहे प्लस वन धावा मिळणार दोन धावसंख्या दो झाली ती पंधरा बॅकवर्ड पॉईंट मॅन स्वीपर कवर या क्षेत्रामध्ये आउटफिट जबरदस्त फास्ट आहे तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही आहे पाऊस थांबला नाहीये चिखली झाला नाहीये बॉल गेला की तो सरळ फरार होणार चौकारासाठी जसं या ऑनसाइटला आपण पाहतोय ना डीप मिडविकेट किंवा खाऊ कॉर्नर ऑन क्षेत्रामध्ये जसं आऊटफील्ड फास्ट आहे तसे आउटफील्ड ऑफ फास्ट आहे लोअर फुलटोस बॉल आउट साईड द ऑपस्टिक आल्यानंतर मात्र जरी स्टेअर केला ना तरी सुद्धा चौकारामध्ये सहज कन्वर्ट करता येईल परंतु तसं घडत नाही आहे षटकार मारण्याचा मोह फलंदाजांचा फसतोय आणि या प्रयत्नामध्ये जरूर आपण पाहतोय की मागचे दोन बॉल डॉट गेले जरूर परंतु धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाली सोळा सोळा वन सिक्स षटक संपलंय वन ओव्हर कंप्लीटेड अँड आय कॅन सी सिक्स्टीन ऑन द स्कोर बोर्ड सोळा ही आपल्याला संख्या आपल्याला आहे ती षडक क्रमांक एकचा चा खेळ झालाय आता फलंदाजांना गोलंदाजांना आता खेळाडूंना थोडं बरं वाटेल थोडंसं वातावरण थंड होणार आणि अशा या वातावरणामध्ये पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे रिमझिम पाऊस आणि संदीप तुझी एखादी अशी आठवण रिमझिम पाऊस अरे जरूर आपण चर्चा करू डाऊन द ग्राउंड हा बॉल आपण जरूर पाहतोय तो गेलाय झरवलं इथे ओरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळणार पुन्हा एकदा एकला दोन मध्ये कन्व्हर्ट केलंय या एकंदरीत धावा मिळालाय किती तर मला वाटते तीन मिळाला असाव्यात थ्री रन्स कन्सिडेट आय थिंक तीन या धावसंख्या तीन ही धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते ती एकोणीसवर पोहोचणार विकेट ओ इथे हलवार पद्धतीनं हा बॉल हातालाय बॉल गेले पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये गफलत आहे फमलिंग होणार सावरणार बॉलला चेंडूला पकडणार फेकणार तोपर्यंत मिळणार पुन्हा आपण पाहतोय एकला दोन मध्ये कन्व्हर्ट केलं तीन आणि दोन अशा पाच धाव पहिल्या दोन चेंडू मध्ये कव्हर करत असताना दहा संख्या झाली ती एकवीस संदीप पाऊस येत असताना कधी एकटा येत नसतो पाऊस येत असताना तो बऱ्याच आठवणी घेऊन येत असतो शालेय जीवनातल्या आठवणी शालेय जीवनातनं आपण जर का कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये शालेय जीवनामध्ये आपल्या छत्रीमध्ये आपण एकटाच असतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या छत्रीमध्ये आपल्या सोबतीला असतो मग सोबतीला संतोष शा, संतोष सर मला वाटतंय आपले मित्र असतील किंवा आपली फ्रेंडी असेल सो सवंगडी वाढत जातात आठवणी तशा वाढत जातात आणि म्हणूनच पावसाला हा ऋतू आहे ना हा खरं तर प्रेम युगुलांचा ऋतू असं या ऋतूला म्हटलं जातं सर्वांना तर मोह पडावा या पावसाचा असा हा रिमझिम पाऊस आता अखेरीस बरसोय हो आणि धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या थोड्या त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहे ते पाहायला मिळाल धावसंख्या ही एक न वाढणार चोटी अंकित केली आहे आणि एकूण धवसंख्या झाली ती बावीस ट्वेंटी टू फॉर दी लॉस ऑफ नो विकेट कोणताही कडे बाद झाला नाही ही जमेची बाजू जरी असली तरी सुद्धा डो डाय या सिच्युएशन मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुमच्याकडे असलेली गुणवत्ता ही तुम्हाला मात्र नक्कीच सादर करून खेल साकारावा लागेल इथे एकेरी आणि दुहेरी धावसंख्येनं तितकासा फरक पडणार नाही आहे तो आयोजन कमिटीच्या टीमच्या संघाला अर्थातच आई जननी माता सरई या टीमला मी म्हणेन त्याच्या विरोधात आपण असं म्हणूया की धावसंख्या प्रतिस्पर्धी संघानं मी तीन षटकांमध्ये किमान पंचेचाळीस ते पन्नास धावा उभारायला हव्या त्या धावा येत नाही आहेत धावा थांबल्यात एकूण धावसंख्या झाली ती फक्त तेवीस त्यामध्ये अजून ॲड होणार दोन आणि एकूण धावसंख्या पोहोचणार ती पंचवीस वर षटक क्रमांक दोन मध्ये विनोदनं सुरुवात केली होती तीन न दोन त्याच्यानंतर झिरो त्याच्यानंतर एक एक आणि दोन असं षटक संपन्न केलंय आणि या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती फक्त आणि फक्त नऊ ही धावसंख्या मात्र त्यानं खर्च केली दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पंचवीस गडीबाज झालेला नाहीये शेवटच्या षटकांमध्ये किती धावा येतील हा आहे प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन फलंदाजांना मात्र आता थोडा ऍक्सेलरेशन करावं लागेल विकी आणि सचिन न्यू बॉल षटक क्रमांक तीन मध्ये पाऊस आहे म्हणजे शोअरच्या खाली आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा एकाच फ्रिक्वेन्सीने जसा पाऊस पडतो म्हणजे पाणी पडतो तसा अगदी एका फ्रिक्वेन्सीने हा पाऊस पडतोय ओ छपराक लागावली ह्या माखेला हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक शत्र तिकडे आहेत चेंडूला उचलणार फेकणार दोन धावा अंकित करण्यासाठी फलंदाज तयार होते आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळणार ते सेफ स्टार्ट विथ द धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार दोन वाढत असताना पुन्हा एकदा त्या दोन मध्ये ऍड करूया ही एक धाव तर सहज अंकित झाली दुसऱ्या धाव्याचा कॉल झाला रनआउट साठी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा हा जा प्रयत्न झाला जरूर परंतु धाव मिळणार दोन या दोन धावा एकंदरीत धावसंख्या झाली एकोणतीस विकीच्या बॅटमधन मागच्या दोन चेंडू मध्ये चार धावा विकीची दमछाक आपल्याला पाहायला मिळती परंतु ही गावाकडची हाडं मजबूत आहेत अशाही परिस्थितीमध्ये थोडी दमछाक म्हणजे काय तर सकाळपासून थोडंसं दमट वातावरण आहे पाऊस नुकताच सुरू झालाय आणि या इनिंगमध्ये एक चौकार वगळता जवळजवळ एकोणतीस पैकी वीस ते बावीस धावा या धावून काढल्या आहेत आणि म्हणूनच ही दमछाक आपल्याला पाहायला मिळते थकलेत पुन्हा एकदा ही एक धाव मिळणार या एका धाव्यानं धवसिंग केला मात्र मी म्हणेन पोहोचवले ते टाकलीच काढली ना फलंदाज बाद झालेत जरूर रनआउटच्या स्वरूपात विकेट बॉल बॉल आपण बॅक रन आउट गोलंदाजी हाताली आहे चार चेंडू झाले चार मध्ये धावा खर्च केला त्यानं फक्त चार आणि गडी मात्र सांघिक स्वरूपात बात केले मध्ये दोन आणि एकंदरीत काय तर या मॅच मध्ये उर्वरित आता मात्र चेंडू शिल्लक असतील तर या इनिंग मधील पहिल्या इनिंग मधील दोन दोन चेंडू मध्ये किमान जर का सहा ते आठ धावसंख्य जर का आली तर मी म्हणेन एक फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल पस्तीस पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा असायला हवा त्या दोन्ही फलंदाजांचा तो प्रयत्न तो होईल का दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते रोहित आणि ओमकार Second last ball, left-handed batter, Mr. Rohit. Oh, line zero, open, This is above the leg stick, and this is fair ball, a dot ball, unexpected dot ball, misses by bounce and a turn. Oh, and ball, Firun marla ball la. आणि बॉल आपण पाहतोय सरळ गेलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेरलेक रिजन मध्ये येतोय या षटकाच्या अखेरीस अंतिमचा षटकार शेवट गोड करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो रोहितच्या बॅटमधन धावसंख्या झाली ती पस्तीस आणि आता धावा काढायची आहेत त्या अठरा चेंडूमध्ये छत्तीस थर्टी सिक्स टू विन फ्रॉम रिक्वायर्ड एटीन बॉल्स जय हनुमान अडावले आणि उमरकोन ही फ्रेश मॅच आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये दोन संघ पाहायला मिळतील उमरकोन आणि जय हनुमान अडावले या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण टॉससाठी लवकरात लवकर या पस्तीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली छत्तीस धावांचं टार्गेट इथं सेट केलंय अठरा चेंडू तुमच्याकडे असतील अठरा चेंडूमध्ये सर्व डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये उतरताना संघ आपल्याला जरूर पाहायला मिळणार तो बॉलिंग युनिट म्हणून ओळखला जाणारा हा संघ अर्थातच तामसडे ही टीम त्यांच्या विरोधात आई माता नवीन सुरुवात करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा पुन्हा एकदा वर्चस्व आणि धबधबा निर्माण करण्यासाठी फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील आणि या मॅच मध्ये छत्तीस धावा चेस करण्यासाठी मात्र नक्कीच फलंदाज कोणती स्ट्रॅटजी वापरतील पुण्यात आपण पाहणार आहोत साहिल आणि किशोर ही एक्सप्लोझिव्ह ओपनिंग पेर मैदानामध्ये जात असताना आदित्य सरी टीमच्या खेळाडूंना भिसलेलीचं पाणी पॅकेज वॉटर आणि इतर खेळाडूंना तुम्ही साध पाणी देते का मला वाटलं काहीतरी त्याच्यामध्ये बुस्टर डोस वगैरे टाकलेत की काय नाही म्हणजे आज फॉर्म मध्ये सर ही टीम कारण पहिली मॅच ज्या पद्धतीनं गेम झाला दुसरी मॅच आपण पाहिली तिसऱ्या मॅच मध्ये जर बघितलं संदीप तर छत्तीस धावा या आय थिंक इट्स अ चेसेबल टार्गेट कारण अठरा चेंडू मध्ये छत्तीस धावा पावसाळी हा फॉर्मॅटमध्ये रबर बॉल आपण वापरतोय आणि रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये आय थिंक द गेम इज स्टील मी म्हणेन सिक्स्टी फोर्टी विथ सरई अँड अगेन्स्ट तामसडे परंतु तामसडे टीमनं जर का सुरुवात चांगली केली पहिल्या षटकामध्ये सिंगल डिजिटवर जर का थांबवलं फलंदाजांना टप्प्याटप्प्यानं जर का विकेट्स घेत गेले तर मात्र मी म्हणेन ही मॅच अंतिमच्या टप्प्यापर्यंत झुकवण्याची ताकद आहे ती तामसडे टीमकडे परंतु या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण जरूर पाहणार आहोत नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये दोन संघ आम्ही जरूर इन्व्हाइट करू जय हनुमान अडावले आणि कोण? जय हनुमान अडावले आणि उमरकोन या दोन्ही टीमचे कॅप्टनला जरूर विनंती उमरकोण या टीमचे कॅप्टन आहेत चला अडावले टीम आणि टॉस करण्यासाठी आम्ही वैभवजी सालवी यांना विनंती करू की आपण आपल्या शुभस्ते आपल्याला टॉस आहे या आपण पुढे मॅचला होईल सुरुवात आणि पहिला फलंदाज स्ट्रायकर येतो साहिल साहिल आणि किशोर असे दोन फलंदाज स्ट्रायकरंड वर येतो साहिल नॉन स्ट्रायकर एंड वर येतो किशोर गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल हाताळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला तो षटक क्रमांक एक मध्ये बॅट्समॅन आपण गोलंदाज आपण पाहतो ते विकी पहिला बॉल बीट केलाय यावेळेला आपण पाहतोय स्ट्राईक केला बॉल डाऊन द ग्राउंड बॉल फरार टू स्टार्ट अफलातून सुरुवात झाली आहे अमेझिंग गुड स्टार्ट बाय मिस्टर साहिल अडब्ले टीम कडे गेलाय टॉस नेक्स्ट मॅच आणि त्यांनी स्वीकारली आहे ती फिल्डिंग नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये आम्ही करू परिवर्तन संदीप जाबडे पुलादपूरचे पत्रकार त्याचबरोबर आमचे साथी समालोचक त्यांचा आवाज तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये झुरू अनुभवायला मिळेल ओ इथे ही फटका चांगला आहे चार मगाशी आणि यावेळेला मात्र षटकार आलाय दोन चेंडू मध्ये दहा धावा अंकित केला आयोजन आपलंच अर्थातच इलाका बी हमारा और धमाका बी होगा तो मात्र नक्कीच ही धोक्याची सूचना आहे प्रतिस्पर्धी संघासाठी आता या फलंदाजाला मात्र बात करण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरतील अँटिसिपेशन दिस इज क्लेव अ बॉलिंग परंतु क्लेव अ बॅटिंग काय उत्तर दिलंय या प्रश्नाचं उत्तर या फलंदाजाकडे अधू अगदरच होतं आपण असं म्हणूया फलंदाजानं गोलंदाजाच्या मनामधलं घेरलं गे, वेदलं वीड केलं आणि असा हा फटका सजवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये दावसंख्या आली सहा एकूण धवसंख्या झाली ती तब्बल सोळा इन स्विंगचा बॉल चेंडू अंगाचा वेध घेत असताना डॉट बॉल येणार षटक क्रमांक एक मध्ये अंतिमचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडूचा खेळ झालाय महागड षटक विकीच परंतु सायलेन्स इन स्क्वाड आपल्याला मिळतोय बॉलिंग युनिट साठी ओळखला जाणारा हा तामसडी संघ परंतु यावेळेला थोडासा हबी ठरलाय तो साहिल ओ इथे नशीब बलवंत आणि त्यामुळेच की काय नशीब सुद्धा बहादूर खेळाडूंना साथ देत फॉर्चून ब्रेव असं म्हटलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय चार धावांचा बोनस जणू काही साहिलच्या प्रेमामध्ये हे मैदान सुद्धा पडले आता कारण त्याच्या बॅटमधनं धावा उभारल्या गेल्या त्या पहिल्याच षटकामध्ये तब्बल वीस आणि आता जिंकण्यासाठी धावांचं टार्गेट सोपं झालंय समीकरण बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज आता काय करायला हवं ते मात्र नक्कीच टीमच्या कॅप्टननं पहा कोणाकडे गोलंदाजी आणि चेंडू सुपूर्त केलाय मिस्टर सँडी हा असा खेळाडू आहे मॅचचे फासे मॅचचे चे सूत्र आणि ही कठीण परिस्थिती आहे ना ही कठीण परिस्थिती बदलण्याची क्षमता पोटेन्शियल कॅलेबर गुणवत्ता आणि सर्व काही असलेला हा खेळाडू परंतु या मॅच मध्ये आता त्याच्यासाठी डावकऱ्या आताचा फलंदाज हा मोठा प्रश्न आहे परंतु आउट स्विंग इन स्विंग प्रकारची गोलंदाजी असलेला गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल आउट स्विंगचा बॉल पहा काय हताल्ला आहे अप्रतिम

प्रयत्न प्रयत्न तर करावेच लागतील धावा जरूर कमी आहेत परंतु साहिलला थांबवावं लागेल साहिलला मात्र नक्कीच मी म्हणेन स्ट्राईक पासन जितकं वंचित ठेवता येईल तितकं वंचित ठेवण्याचा प्रयत्न असायला हवा आई जननी माता सरी विरोधात ही टीम थी आपल्याला पाहायला मिळते ती तामसडे संदीप मी म्हणेन आता ही जी कॉम्बिनेशन आहे ना हे आता साहिल विरोधात तामसडे कारण साहिलला जर का बाद केलं तर मॅच मध्ये करण्याची संधी आहे अन्यथा द गेम विल बी ओवर व्हेरी सुन हा यावेळेला आपण जरूर पाहतो आउट साइड द लेग स्टिक पण आमच्याकडे थोडं टर्न करत असताना जरूर आम्हाला इशारा करतील इट्स अ व्हाईट बॉल प्लस वन मोठा फलंदाज समोर आला ना की मात्र मोठ्या मोठ्या गोलंदाजांना सुद्धा मात्र नक्कीच मी लय बिघडताना पाहायला मिळालंय परंतु इथे कमबॅक करण्यासाठी मात्र अजूनही संधी आहे धावसंख्या झाली आहे ती तेवीस अजूनही धावा काढायची आहेत त्या आपण जरूर पाहतोय तेरा या षटकामधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते चार दहा मध्ये तेरा इथे हाऊ इज दॅट इज द क्वेश्चन अँड स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवलंय ते बॅट्समन किशोरनं आणि स्वतः पॉपिंग क्रिसमसनं बाहेर आलाय मायक्रोफोन बंद होता त्यामुळे आमच्या श्रुतीपटलावर हा आवाज सुद्धा आम्हाला प्रतिबिंबित झाला पाहूया आपण ऍक्शन रिप्ले ग्रॅमेंटेस क्रिकेटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं बॉल टर्न झालाय स्लाइस एज uh -oh, लागलाय आणि बॉल आउटसाइड साइड दी ऑपस्टिक थोडा टर्न झाला आणि टर्न मिस केलं तर टायमिंग आणि म्हणूनच की काय कडा लागून बॉलला आपण पाहिलं विकेटकीपर सचिननं गॅदर करत असताना विकेट किप विकीनं मात्र या बॉलला गॅदर केलं आणि फलंदाज क्रमांक एक किशोर बाद झालाय तो अगदीच मी म्हणेन शून्याचा चष्मा परिधान करून तो मात्र परतला गेलाय विनोद गोलंदाजी मा, फलंदाजीसाठी मात्र गेलेत गोलंदाजानं आपलं कौशल्य सादर केले जरूर परंतु आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील हे सुद्धा इक्वेशन फार महत्वाचं आहे अ ऑफ मिस्टर सँडे हो इथे चांगला फटका आहे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे शतरक्षक तिकडे पोहोचलेत रोहित आपल्याला पाहायला मिळतील चेंडूला उचलला फेकला तोपर्यंतही एकच धावा मिळणार एक ना धावसंख्येमध्ये होणार भर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचली चोवीस वर अजूनही धावा काढायच्या जिंकण्यासाठी बारा धावांची गरज या षटकामधील चेंडू शिल्लक असतील ते अजूनही दोन आठ चेंडूमध्ये मध्ये बारा धावा असे इक्वेशन होतंय आत्मविश्वास फार छान डेव्हलप केला गोलंदाजानं वाह पहा पहा आणि फक्त पाहत राहा काय का बॉलिंग आहे ही गोलंदाजी मात्र नक्कीच प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळते ऍज अ बॉलिंग युनिट मग अशा आम्ही उल्लेख केला होता स्पेशलिस्ट बॉलर्स म्हणून ओळखला जाणारा तामसडे संघ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजांचं डॉमिनान्स वर्चस्व प्रस्थापित करत असताना सँडी इट्स अ व्हेरी इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स अंतिमचा बॉल सातला बारा अ धिस इज अ द क्वेश्चन ओहो ही गोलंदाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर ताले व्हायला काय हरकत नाहीये धावांना त्यांनी थांबवले जरूर परंतु पोलादपूर तालुक्यामध्ये इथून पुढे मात्र नक्कीच या गोलंदाजाचा आपण पुन्हा एकदा उल्लेख करणार आहोत कारण गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जे जे काही गुण हवेत ते ते सर्व काही गुण आणि त्या गुणांची बेरीज अर्थातच मिस्टर सँडे या षटकामध्ये धावसंख्य त्यांना दिली ती फक्त आणि फक्त पाच आणि थांबवले धावांना आता सहाला धावा हव्यात त्या अकरा शेवटचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये धावा हव्या त्या अकरा मनाशी बालगलेले स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत संघर्षाचं मैदान तुम्ही सोडू नका आणि आता संघर्ष सुरू आहे तो गोलंदाज आणि फलंदाज नव्हे तर तामसणे आणि सरी या दोन टीम मध्ये सरी टीम तर समर्थक सांगत असतील की आयोजन आमचं आहे आम्हाला किमान एक ट्रॉफी हवी आहे त्यासाठी मात्र नक्कीच आता हे दोन फलंदाज आहेत पॉझिटिव्ह अप्रोच न माइंडसेट न जरूर पाहत असतील परंतु गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जो आलाय उमेश उमेश सुद्धा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे याही मॅच मध्ये तो धावा डिफेन्स करेल का हा मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि प्रश्न असले ना की उत्तर द्यायला ही मजा येते पाहूया कसं उत्तर मिळणार फलंदाजाकडनं ओ वाव क्या बात आहे दिस इज माय हिट प्रेझेंटेड बाय मिस्टर साहिल इट्स अ लॉफ्टेड ऑन ड्राइव बाय साहिल पहा एक्शन लाफ्ट्युटेड द वे ही द बॉल फुलर लेंथ मिडल स्टम्प ला होता मिडल ऑफ द बॅट घेतलाय स्वीट साउंड जनरेट झाला इट्स अप 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 अँड डाऊन इन टू द्राउड अँड अन्ना द ओनली फाय रन्स टू विन नाव पाच ला पाच मॅच फिनिश क्या बात है कडाक फटका दोन चेंडू मध्ये सलग दोन षटकार लगावत मॅच मध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा बॅटिंग डॉमिनान्स आपल्याला पाहायला मिळाला सहज अगदी सहज ही मॅच काढली ती साहिल न आणि साहिल ठरतोय मला वाटतं या मॅचचा हिरो झिरो पण प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहचूया साहिलच्या बॅटमधनं षडक षटकार आपण पाहिले या इनिंग मध्ये तीन षटकार चार षटकार आपण पाहिले एक दोन चौकारी आपण पाहिले एक सिंगल आपण पाहिली आणि अशा पद्धतीनं बॅटिंग करत असताना साहिलचा डॉमिनान्स आपण पाहिला साहिल आम्ही थेट विच इन्व्हाइट करू यावं आपण आमच्या मुख्य कक्षाकडे टू गेट युअर द फर्स्ट मॅन ऑफ द मॅच प्राईज ॲज जर्सी जरूर विनंती करू की प्लीज कम कलेक्ट युअर प्राईज प्लीज आणि नेक्स्ट मॅच मध्ये दोन टीम दोन्ही टीम देऊया शुभेच्छा अँड विल टेक स्मॉल पॉज अँड विल इन्व्हाइट संदीप जाबडे टू कम अँड जॉईन विथ द मायक्रोफोन अँड अगेन मिनी काँग्रेस